हॅलो 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 मॅडम मी तुमच्यासाठी एक शायरी म्हणू शकतो का बापरे हो बिलकुल का बनवली होती वेळेवर तुम्हाला बघूनच आठवण आली म्हणजे आता अरे तू यायचं होतं की इथे छान माईक वर बोलायला थोडं ठीक आहे मॅम बरं रेडी इथे येऊ का नाही ना आता दुसरं बोल मी दिलाय की माईक हातात तो अर्ज की आहे अर्ज किया है कितना खूबसूरत चेहरा है तुम्हारा हर दिल सुरभि दीवाना है तुम्हारा लोग कहते हैं तुम टुकड़ा हो जान का लोग कहते हैं लोग कहते हैं तुम टुकड़ा हो जान का पर मैं कहता हूँ कि चांद भी टुकड़ा है तुम्हारा वाह 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 थैंक यू थैंक यू नाउ क्या मनाला बाबा गजब बजती है मैम गजब काय 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 हे नाव आहे मॅम संघर्ष संघर्ष बापरे खूप संघर्षाने ऐकलंय मी पण आता मॅम लाईफ मध्ये खूप स्ट्रगल आहे थँक्यू मॅडम गडा बसला आहे तरी खानदेशी मध्ये बोलून दाखव दोन शब्द दा। कशात खानदेशी खानदेशी नाही आहेत मला पण मी खानदेश मध्ये उभे राहून बोलू शकते दोन शब्द आयरणी मध्ये बोलून जा ना मला नाही मला शिकव मी बोलते बटा कशा म्हणजे काय तुम्ही कशा आहेत का भालचंद्र काका मला शिकवा ना हा टास्क आहे मी उगाच सांगितलाय का माईक द्यायला माईक माईक शिफ्ट करा बरं प्लीज नको नको नाही येत मला सॉरी मॅम आपसे एक आप मैम पूरी लाइफ आपने कोई एक चीज एक एडवाइस याद रखी हो आपके एक लाइफ लेसन आपने याद रखा हो कोई एक ऐसी इम्पोर्टेंट चीज जो आपने हमेशा अपने मन में रखी हो अपने करियर में वाव थैंक यू तर हाँ जैसे मी प्लीज आप लोग प्रत्येक मतलब जलगांव मतलब प्रत्येक छोटे गांव आते हैं मुलीन्यानी मुलानी है आई ना मैं खूप मध्ये जेव्हा गेले तेव्हा खूप लोकांनी मला असं मुला मुलींनी विचारलंय की लहान गावातून गेल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये करिअर होतं का तर ह्याच्यात जे तू आत्ता प्रश्न विचारलाय याचं उत्तर आहे की जेव्हा मी जळगावातून मुंबईला गेले तेव्हा मी हे डोक्यात नाही ठेवलं की मला मुंबईत नवीन ओळख करायची आहे कारण मला असं वाटतं की त्यावेळेला मला कधी कधी असं पण वाटलं की जळगावात जर मुंबई असलं असतं असल तर मला नवीन ओळख करण्याची गरजच नव्हती पण जेव्हा मी नवीन गावात जाते तेव्हा मी हे डोक्यात डेफिनेटली ठरवलं पहिल्या दिवसापासून राहिलं वाटणार मुंबई सोडून परत माझ्या गावाकडे यायचंय उलट अजून किती पुढे जाता येईल याचा आपण पुढे डेफिनेटली विचार करत असतो मॅम एवढीच एक गोष्ट आहे बाकी काही नाही मॅम मला तुमच्याविषयी फक्त एवढं सांगा असं वाटत की तुमची ऍक्टिंग आउटस्टँडिंग आहे जेव्हा तुम्ही बानूशी बोलायचा ना तेव्हा मला तुमचा खूप राग यायचा की तुम्ही इतक्या रागात बोलायच्या तिच्याशी पण तुमची ऍक्टिंग एकदम होती आणि तुमच्या म्हणजे मॅमने जसं सांगितलं की तुम्ही ह्या कॉलेजमध्ये शिकला तुम्ही इतकं सक्सेस अचीव केलं तर तुमच्याकडे बघून फक्त एवढंच वाटतं पुढे ह्या स्टेजवर वर उभे राहून जी जागा तुम्ही आज घेतलेली ना ती आम्ही नक्की घ्यायचा प्रयत्न करू नक्की घ्या मी म्हणे नक्की घ्या मी आता तुझ्या या बोलणार हेच म्हणणार होते की एक वेळ अशी होती की मी पण तुमच्यासारखीच खाली बसले होते आणि मी पण कोणाला तरी ऐकत होते आज ही संधी मला माझ्या कॉलेजने दिली आहे आज तुमच्या समोर प्रेझेंट होण्याची याचं कारणच हे की उद्या तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर असलं पाहिजे हो मॅम नक्की तुमचा सर्वांचा आणि आमच्या आम्हाला नाव मोठं करायचं बिलकुल हंड्रेड पर्सेंट ऑल द बेस्ट थँक्यू बरं आणि आता अजून एक ते बानूचं जे तू म्हणालीस हाय 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 ते राहिलंय आपला डिबेट आहे त्याच्यावर जान्हवी मॅम जान्हवी जान्हवी तुझं काय म्हणणं होतं ग जान्हवी की बानूला बघून तुला मला राग येत होता म्हणजे मी चिडायचे म्हणून कि बो का की बो जितकं बाणू ऐकून घेते तितकी ही माणसा तिच्यावरती जास्तच बोलते <laughs> म्हणजे खंडोबाच्या आयुष्यात बाणू आले तर माणसा शांत बसेल नाही 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 पण तसं नाही मग असं कस नाही ते आहे पण अस मला का नाही बोलवलंय मला आवडलं असतं डिबेट कॉम्पिटिशन पाहिजे होता आम्ही केलं होतं पार्टिसिपेट मग या टॉपिक वर आपण पुढच्या वर्षी डिबेट करायचं रेडी हो पुरा तयारी सुरू कर हो ओके बाय थँक्यू बाय बाय हॅलो मॅडम हॅलो मॅम कुठे हॅलो इकडे इकडे अच्छा हा मध्येच आहे हा हाय हाय एक शायरी बोलून दाखव ना ते पण फुल रिएक्शन मध्ये बोलून दाखवू मी हो नाही हो मला नाही येते शायरच नाहीये कोणती पण बोलली तरी मी शायर नाहीच आहे प्लीज माझे टॅलेंट माझ्यात नाही मी खरं सांगते एखादा डायलॉग नाही नाही ते टॅलेंट माझ्यात नाहीये दादा uh, सॉरी सिरियल so मधला डायलॉग पण त्यासाठी बानू खंडोबा लागतील ना असं काय करता हॅलो मॅम हॅलो आफ्टरनून मॅम माय नेम इज दिव्या जगताप आणि मी आय एम आर डी कॉलेज शहादावरून आली मॅम तर तुम्ही जेव्हा आमच्या कॉलेज मध्ये होत्या दोन हजार सहा सात ला होत्या असे सर म्हणाले तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता युथ मध्ये तुम्ही कोणत्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करायचे आणि तुम्हाला काय आवडायचं करायला तुमचे फ्रेंड्स आठवतात का तुम्हाला फ्रेंड्स सगळे आठवतात आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहोत मी मी सगळ्या प्रकारची म्हणजे जी पण कला म्हणजे स्पोर्ट्स पासून रांगोळी मेहंदी सगळ्या सगळ्या सगळ्यामध्ये मला भाग घ्यायला आवडायचा आणि मला असं वाटतं जाऊद्या ना कुठेतरी तर नंबर येईल पहिला कुठे तर येईल असं एक असतं आपल्या डोक्यात की आपण घेऊयात भाग घेऊयात पण मी सांगू खऱ्या अर्थाने मला ते म्हणजे कॉलेज म्हणा किंवा शाळा म्हणा सगळ्यात जास्तीत जास्त डान्स गाणं नाटक तर मी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना नाही केलं पण मी साइड बाय साईड नाटक करत होते पण मी भाग सगळ्याच्यात घेतलाय अरे वा छान आणि मॅम मी तुम्हाला एक सांगू इच्छिते माझी आई तुमची सिरियल बघायची म्हणजे नऊ आठ नऊ वाजले की माझी आई सांगायची अरे टीव्ही लाव पहिले जेवण राहू दे साइड ला आणि सिरियल सात वाजता होती नाही मॅम एक मिनिट मला बोलायचं खोटवरती सॉरी बट तुला बघितली ना म्हणून तुला नऊ वाटलं पण माझी आई बघायची आणि ती ना तुम्ही रडायचे ना की खंडोबाने असं का केलं तुम्ही चिडायचे रडायचे तर तुमच्या सोबत रडायचे आणि सांगायचे किती त्रास असं माझे पप्पाने पप्पा खूप हसायचो तिच्यावर की अगं ते नाटक असत सगळं ते काय खरं नाही रडत मग आम्हाला खूप हसायचं त्या गोष्टीवर आणि ती मागे म्हटली की थांबा ती बोलते जरा दोन मिनिट आणि ती मागे म्हटली की तुम्ही तिच्यावर ओरडायचे पानूवर तर आम्हाला राग यायचा पण खरंच आहे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात जर दुसरी बायको येत असेल तर पहिली बायकोला राग यायलाच पाहिजे ना पुढच्या वर्षी डिबेटला तू हो नक्की मॅम मॅम माझी पार्टनर फिक्स आहे हॅलो तुम्ही आता एवढ्या वर्षानंतर कॉलेजला आलेले आहात तर तुम्हाला वाटतंय का की सर्व मुलांसोबत आणि मुलींसोबत तुम्ही एक धमाकेदार डान्स करायला पाहिजे नाही असं नाही वाटत आहे मला दोन मिनिटं फक्त नाही मला असं खरंच वाटत नाहीये मला एवढंच वाटलं की मी तिथे जाऊन जर बोलले असते तर मला भाषण नव्हतं द्यायचं पहिली गोष्ट कारण मला ते जमत पण नाही मला असं वाटलं मी गप्पा मारू म्हणून मी म्हंटल माईक देऊयात आणि तुमच्यासोबत अशी मजा करू डान्स नाही करू शकत सर्व एक शकणार नाही थँक्यू 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 नमस्कार हा मॅडम आपण ज्या वेळेस येस मॅडम आपण ज्यावेळी सुरुवातीला सर आपल्या आयुष्याचा संघर्षमयी प्रवास सांगत होते त्यावेळी आपल्या डोळ्यामधून निश्चितच अश्रू येत होते मॅडम आणि ते अश्रू यशाचे होते या ठिकाणी या युवारंग महोत्सवामध्ये असंख्य मुली आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकच सांगायचं आहे की या असंख्य मुली ज्या आहेत ना मॅडम त्या सुद्धा तुमच्यासारख्या उत्कृष्ट कलाकार होणार आहेत आणि त्या सुद्धा या खानदेशाच्या मातीमधून निश्चित प्रमाणात येणार आहेत मॅडम मला असं वाटतं मॅडम की पढाई लिखाई जिंदगी मे घडी घडी होती आहे पढाई लिखाई जिंदगी में घड़ी तो घड़ी होती है और जिस जगह पर आप जैसे कलाकार हो ना वो जगह जन्नत से भी ज्यादा बड़ी होती है वो जगह जन्नत से भी ज्यादा बड़ी होती है थैंक यू थैंक यू धन्यवाद धन्यवाद सुरवी आपल्याला यू दादा खूपच छान बोलले तुम्ही बर मी मी म्हणजे शेवट करू देते ओके ओके थैंक यू सो मच छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून तुम्हाला आली का मजा का नाही मी आवाज तर नाहीये तसा आपलं जेवण लागलंय का बाहेर म्हणून ठीक आहे काही हरकत नाही <laughs> जेवण आवडलंय सगळ्यांना सगळे शांत बसले नमस्कार उद्या सर हे झालं की ठेवते मी आदिती विजयवाणी नूतन मराठा महाविद्यालयाची विद्यार्थी मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे तुम्ही कितव्या वर्षापासून तुमचा हा सिनेमात प्रवास चालू झाला आहे कोणत्या सिनेमातला किंवा मालिकेतला जो तुमचा प्रवास आहे ऍक्टिंग मधला तुम्ही वयाच्या किती वर्षापासून सुरू केला वीस वगैरे अच्छा पण मॅम तुमची जी ऍक्टिंग वगैरे ती खरच खूप एवेजम आहे आणि ती आम्हाला सर्वांना खूप आवडते थँक्यू तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मला पण मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि ज्यांनी आता ज्यांनी भाग घेतले होते त्या सगळ्यांना तर म्हणजे आनंद आहेच त्या गोष्टीचा प्लस आता ज्यांचे नंबर येणार आहे त्यांना म्हणजे सगळ्यांसाठी एक पहिले तर ऑल द बेस्ट थांब पहिले तर ऑल द बेस्ट